तृप्ती सावंत यांचं त्यांच्या घरी उत्साहानं स्वागत करण्यात आलं. बाळासावंत यांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बाळासावंतांच्या आठवणी सांगताना यावेळी सगळं कुटुंब भावूक झालं होतं. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश डुखरे. आपण आलो आहोत शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदार तृप्ती सावंत यांच्या निवासस्थानी. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचा पराभव करून जायंट किरण ठरलेल्या तृप्ती सावंत यांचं त्यांच्या निवासस्थानी तितक्याच उत्स्फूर्ततेने स्वागत झालं. सध्या सावंत कुटुंबियांच्या घरी काय सुरू आहे, कशा पद्धतीने आनंद साजरा केला जातो आहे हे आपण बघणार आहोत. एक सर्वसामान्य महिला ते आता शिवसेनेचे आमदार, कसा अनुभव वाटतो आहे? असं वाटलंच नव्हतं की कधी सावंत साहेबांची दिवंगत बाळा सावंत यांची लोकप्रियता अफाट होती, त्यांचा जनसंपर्क, त्यांची कामाची पद्धतीही वेगळी होती, त्यामुळेच सर्वांसाठी ते जवळचे होते. एक मोठं आव्हान असणार आहे पुढच्या काळात जनसंपर्क, लोकांची कामं या माध्यमातून मतदारसंघात काम करणं. म्हणजे साहेब गेल्यानंतर जे काम अधुरं राहिलेलं ते थोडंफार आम्ही पूर्ण करत आलेलो आहे. जे मेन जे म्हणजे पक्षाशी रिलेटेड आहे ते आता मी पूर्ण करणारच आहे. बाळा सावंत यांच्या कन्या याज्ञा आपल्यासोबत आहेत, आई आमदार झालेली आहे, तिला कसं वाटतंय ते आपण जाणून घेणार आहोत. याज्ञा, तू मला सांगशील की आई आमदार झालेली आहे आता? माझी आई आमदार झाली, मला खूप आनंद वाटला कारण माझ्या बाबांचं अर्ध अपूर्ण जे काम होतं ते तिने पूर्ण केलं. तिच्या कामामध्ये कशी मदत करणार? तुझा शाळेचा अभ्यास असणार त्या व्यतिरिक्त? मी माझ्या शाळेचा अभ्यास पण करणार आणि मम्माला सुद्धा मदत करणार जेवढी होईल तेवढी. सावंत यांच्या भगिनी आहेत, तुम्ही सांगाल की तुम्ही आत्ताच एक प्रचाराचा किस्सा सांगितलात, कशा पद्धतीने मतदार तुमच्याशी संपर्क साधत होते किंवा बाळा सावंत यांच्या आठवणी सांगत होते, त्याबद्दल काही सांगा. नाही, आम्ही तिथे मराठा कॉलनीच्या इथे गेलेलो, तिथे म्हणजे काय काय बायका होत्या बऱ्याच जणी, म्हणजे आम्हाला की साहेबांमुळे आम्हाला दृष्टी हे दिसायला मिळतं हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पण किती जणांना त्यांनी डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी बऱ्याच महिला म्हणजे बाळाने आम्हाला दृष्टी दिली. बाळाने आम्हाला हे काहीच माहिती नाही, तिकडे गेल्यावर आम्हाला कळलं की हे बाळाने एवढं सगळं केलं आहे. आम्हाला काही बरं नसेल, बाळा आम्हाला हॉस्पिटलसाठी पैसे द्यायचा, सगळ्यासाठी पैसे द्यायचा, शिक्षणासाठी पैसे द्यायचा हे आम्हाला काहीच माहीत. आता फिरलो तेव्हा आम्हाला कळलं की बाळा एवढी मदत करायचा. आज मला खऱ्या अर्थाने आनंद झाला आणि बाळाला माझ्या श्रद्धांजली खरी मिळालेली आहे. उद्धव साहेबांनी आमच्यावर दिलेली जबाबदारी आणि मतदार राजांनी आमच्यावर टाकलेला विश्वास हा आम्ही पुरेपूर 100% निर्णय लावू, 100% पॉझिटिव्हली निर्णय लावू हे आम्ही एवढंच बोलू. बाकी व्हिडिओ रिस रवी चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.